त्र्यंबकनी निला ये रे जाना ये क्या कोरी साफ समझे आणि पंचांनी सामना चालू करायचा आहे. या पुढचं समालोचन करतील ते मीनानाथ बेंडकुळी. पंच यांचा इशारा षटक सुरू होण्याचा. सुंदर असा खेळून काढला चेंडू, परंतु क्षेत्ररक्षण तिथं उभा आहे आणि धाव घेण्याची गरज. पहिल्याच चेंडूवर स्वप्नील धावचित झालेला आहे. धाव घेण्याची गरज नव्हती तिथं. एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात स्वप्नील धावबाद झालेला आहे आणि तो धावबाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी आलेला आहे तो राहुल. पहिल्याच चेंडूत एक गडी बाद झालेला आहे. पहिल्या षटकातला पुढचा चेंडू आणि हा ही तिरफळाची आनंदवली संघ लागोपाठ दोन गडी बाद झालेले आहेत आणि हायड्रिक चान्सचा बघूया फायदा घेतोय का नाही तो रवी आपल्या संघासाठी. हायड्रिकचा चान्स आहे दो लागोत लागोपाठ दोन गडी बाद केलेले आहेत त्या रवीने. पहिल्याच दोन चेंडूवर दोन गडी बाद केलेले आहेत. पहिल्या षटकातला तिसरा चेंडू सामना करतोय रोहित. अखूट टप्प्याचा चेंडू अगदी समजदारीने खेळून काढला ऑफ साईडच्या दिशेने आणि रवीने आतापर्यंत दोन चेंडू अगदी सुरेख टाकले होते. दोन्ही चेंडूवर गडी बाद करण्यात यश आलं होतं, परंतु तिसऱ्या चेंडूवर रोहितने अगदी समजदारीने ऑफ साईडच्या दिशेने लावलेला हा चेंडू चार धावांची भर पाडलेली आहे आपल्या संघात. आणि या षटकातला चौथा चेंडू रोहित साठी अखूट टप्प्याचा चेंडू उंच टोलासाठी चेंडू नक्की षटकार असणार.
रोहित रोहित ने आतापर्यंत आपल्या फलंदाजी मध्ये चमक दाखवलेली आहे। दोन चेंडूवर एक चौकार आणि एक षटकार ठोकलेला आहे, त्याचबरोबर 10 धाव संख्या झाली। हॅलो पुढचा चेंडू रवीचा सामना करतोय रोहित, सुंदर खेळ गाला चेंडू, बघूया क्षेत्ररक्षण तिथे उभा आहे की नाही, इथून काही दिसत नाही परंतु क्षेत्र सात चेंडू झाले आतापर्यंत। पहिल्या दोन चेंडू मध्ये दोन गडी बाद केले होते परंतु नंतर तीन चेंडू मध्ये 14 धावा दिलेल्या आहेत त्या गोलंदाजाने, खूपच महागडा षटक आपल्या संघाकडनं, आणि बघूया पंचांकडे दाद मागतात परंतु गुडघ्याला लागून आलेला हा चेंडू निर्धाव असा आणि हा षटक संपतोय असा पंचांचा इशारा। एक षटका मागे धाव संख्या झाली ती 14। बघूया योगेशचा पुढचा चेंडू, हाही चकवलेला चेंडू, पंचांकडे दाद मागतायत परंतु ठाम निर्णय, उत्कृष्ट असे सामने आज बघायला मिळतायत। याच्या मागचा पण सामना उत्कृष्ट अशा रीतीने पार पडलाय आणि हाही सामना बघूया पुढचा चेंडू योगेशचा, उंच गेलेला चेंडू, क्षेत्ररक्षण धावतय आणि नक्की जेल वाजवली ते घेण्यासाठी जातोय तो दीपक, ऐका गार्ड जर द्यायचा असेल तर एंट्री देणार नाही बरं का, नंतर बॅटमनने आपल्या जागेवरूनच आवरून जायचं आहे। दोन चेंडू असे सुंदर टाकले ते योगेशने, पहिला चेंडू डॉट आणि दुसरा चेंडू विकेट, बघूया डावखुऱ्या आताचा फलंदाज, नक्कीच 6 धावांचा पाऊस पडणार मला वाटतंय या ग्राउंड वरती। डावखुऱ्या आताचा फलंदाज उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय त्या फक्त ह्याच ग्राउंड वरती। योगेशचा पुढचा चेंडू आखून टप्प्याचा चेंडू परंतु उंच गेलेला चेंडू, नक्की जेलबाद वाजवली ते
उत्कृष्ट अशी गोलंदाजी, तीन चेंडू, पहिला चेंडू डॉट, दुसरा विकेट, तिसरा पण विकेट, उत्कृष्ट अशी गोलंदाजी योगेशची। बघूया त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो सत्यम। हा ही सामना मला वाटतं रोमांचकारी सामना। योगेशचा पुढचा चेंडू चांगल्याच प्रकारे टोलवलेला चेंडू, बघूया आणि नक्की सीमा पार वाजवली ते। हा सत्यम, पुढचा चेंडू सत्यम साठी, चांगल्या तो प्रकारे टोलवला चेंडू, नक्की सीमा पार वाजवली ते। धाव संख्या झाली होती 26। उत्कृष्ट अशी फटकेबाजी बघण्यास मिळते। बघूया पुढचा चेंडू योगेशचा, अकुट टप्प्याचा चेंडू, नक्कीच व्यापार वादळीचे। अटक झाले आहेत आतापर्यंत एकही सिंगल डबलची धाव नाही आणि पूर्ण 32 धावा झालेल्या आहेत। चौकार आणि षटकाराच्या सहाय्यातून मिळत आहेत त्या धावा। सिंगल डबलची एकही धाव नाही आणि फक्त चौकार आणि षटकारांच्या धावा मिळत आहेत त्या। आणि पहिला अवांतर वाईटच्या स्वरूपात एक धाव मिळते ती। डॉट चेंडू, पहिला चेंडू निर्धाव, तिसऱ्या षटकातला दुसरा चेंडू। सामना करतोय फलंदाज, सुंदर असा खेळून काढला चेंडू परंतु गोलंदाजाकडून सुटून गेलेला हा चेंडू। एक धाव पूर्ण केले, पहिला सिंगल आनंदवली संघाला, सगळ्या धावा चौकार आणि षटकाराच्या। त्याचबरोबर धाव संख्या झाली आहे ती 33। दोन चेंडू झाले आहेत आतापर्यंत, एक निर्धाव टाकलेला आहे आणि दुसऱ्या चेंडूवर एक सिंगल दिलेला आहे। पुढचा चेंडू फलंदाजासाठी आणि सुंदर अशी गोलंदाजी। सत्यमने मागच्या गोलंदाजीवर लगातार तीन षटकार मारले होते, 18 धावाकडून बाद झालेला आहे आपल्या संघासाठी। उत्कृष्ट अशी फलंदाजी सत्यमची आपल्या संघासाठी आणि सत्यम बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी गेलेला आहे तो अजय। बघा आतापर्यंत 5 गडी बाद झालेले आहेत, 5 गडी बाद झालेले आहेत आतापर्यंत। धाव संख्या झाली ती 33, फक्त एकच धाव सिंगल काढलेली आणि पूर्ण धावा
चौकार षटकारांची सामना करतोय अजय आई। पुढचा चेंडू सुंदर असा खेळून काढला चेंडू, दोन क्षेत्ररक्षण धावतायत चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण, परंतु दोन धावा निश्चित पूर्ण आणि दोन धावा पूर्ण झाल्या त्या आनंदवली संघाच्या। वाढती धावसंख्या प्रगती पथावर, धावसंख्या झाली आहे ती 35। तीन षटकातले आतापर्यंत चार चेंडू झाले आहेत, उत्कृष्ट अशी गोलंदाजी बघायला मिळते ती। पुढचा चेंडू सुंदर असा खेळून काढला चेंडू, लेग साइडच्या दिशेने जातोय आणि एकोणचाळीस पाच चेंडू झालेत आतापर्यंत। पुढचा चेंडू आणि मारण्याच्या नादात चकवून गेलेला हा चेंडू फलंदाजाला, परंतु एक बाईच्या रूपानं चोरटी धाव मिळालेली आहे त्या आनंदवली संघाला आणि हा षटक संपतोय असा पंचांचा इशारा। तीन षटकामागे धावसंख्या झाली आहे ती 40 आणि पुढचं समलोचन मोहन पारदी। धन्यवाद मिळाला। वैयक्तिक दुसरं षटक आणि संघाचं चौथं षटक घेऊन येतोय तो रवी। पहिल्याच षटकामध्ये त्याने दोन चेंडूवरती दोन गडी बाद केले होते, परंतु तीन चेंडू त्याला असे महागडे टाकलेत। चौका षटकार चौकार बघूया अजयसाठी पुढचा चेंडू। अखुट टप्प्याचा चेंडू, उंच गेलेला चेंडू बघूया, क्षेत्ररक्षण धावते नक्की सीमा पार वादवडीचे। महागडा पहिला चेंडू खणखणीत षटकार मारलाय तो अजयने, बघूया पुढचा चेंडू। फुल टॉस चेंडू, परंतु अजयला चकून काढले ते बॅटला कट लागून गेलेला चेंडू। एकच धाव या चेंडूवरती खणखणीत षटकार लागला असता, परंतु बॅटला कट लागून गेलेला चेंडू ऑफ साइडच्या दिशेने। धावसंख्येत भर पडते, धावसंख्या झाली आहे ती 47। बघूया तिसरा चेंडू या षटकातील तिसरा चेंडू अजयचा रवीचा आणि खणखणीत षटकार वाजवडीचे। खणखणीत षटकार, मला वाटतंय खूपच आक्रमक पवित्रा पकडलाय, चोपू काढतोय तो गोलंदाजाला हा फलंदाज। बघूया या चेंडूवरती काय होतंय, काय किमया दाखवतायत फलंदाज। आकुट चप्पेचा चेंडू नक्की सीमा पार वादवडीचे। चेंडू रवीचा अकुट टप्प्याचा चेंडू
ठिकाणी नक्कीच त्याने युवराज सिंग सारखा पवित्रा पकडलाय. रवीच्या प्रत्येक चेंडूला तो असा चोपून काढतोय आणि सीमेच्या बाहेर पाठवतोय. तो धाव संख्या खूपच 11 बाद बघूया रवीचा पुढचा चेंडू आणि चांगल्या तो प्रकारे चुपून काढलेला चेंडू ऑफसाईड ला गेलेला. परंतु खराब क्षेत्ररक्षण नक्कीच दोन धावा. धाव संख्येत भर पडते. धाव संख्या झाली ती दोन धावा 67 धावा. चार षटकामध्ये धाव संख्या झाली ती 67. आणि या पुढचं समालोचन करतील ते मीनानाथ बिनकुळी. आणि तितकीच चांगली फलंदाजी रोहितची आपल्या संघासाठी. 35 धावांवर खेळतोय तो रोहित नाबाद. 35 धावांवर खेळतोय. पुढचा चेंडू सुंदर असा टोलवलेला हा चेंडू बघूया. दोन क्षेत्ररक्षण तिथे उभा आहेत आणि जेल सुटलेला आहे आणि सीमा पार झालेला आहे चेंडू. अजयची अखूट टप्प्याचा चेंडू मारण्याच्या प्रयत्नात परंतु अजयला काही समजलं नाही आणि सरळ यष्टी रक्षकाच्या हातात निर्धाव असा चेंडू. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला होता आणि दुसरा चेंडू निर्धाव असा. अजय खेळतोय 17 धावांवर. रोहित खेळतोय 35 धावांवर. 15 धावांपासून दूर रोहित आपल्या 50 धावेसाठी. वैयक्तिक आपल्या 50 धावापासून 15 धावा दूर. आणि पुढचा षट चेंडू अजयसाठी टोलावण्याच्या नादात परंतु पायाला लागून गेलेला हा चेंडू. एक चोरटी धाव घेतलेली आहे त्या अजयने. मला वाटतंय मीनानाथ या प्रत्येक षटकामध्ये आजपर्यंत असा एकही फलंदाज बघितला नाही की त्यांनी धावा अशा एका दुक्का घेतल्या आहेत. परंतु या षटकांमध्ये मला वाटतं छक्क्यांचा आणि चौकारांचा पाऊसच पडलाय या दोन्ही खेळाडूंनी. हो बाळू, आता आनंदवलीच्या खेळाडूंनी फक्त मला वाटतं 6-7 धावा फक्त 1-2-1-2 घेतल्या. या दोन्ही फलंदाजाचा सामना बघून पुढचा चेंडू चांगल्याच प्रकारे चकवण्याच्या नादात परंतु अवांतर धाव. मीनानाथ मला वाटतंय या दोन्ही फलंदाजाला बघून समोरच्या फलंदाजांना नक्की धडकी बसली असेल गोलंदाजांना का आपण गोलंदाजी टाकावी की नाही टाकावी. बाळू, फलंदाज जो खेळतोय त्याला गोलंदाजाला क्षेत्र रक्षणाची साथ नसते कारण दोन जेल सोडलेले आहेत आतापर्यंत. ते जेल जर टिपले असते तर धाव संख्या खूप कमी असती. पुढचा चेंडू सुंदर असा खेळून काढला हा चेंडू. यष्टी रक्षकाच्या पाठीमागे गेलेला हा चेंडू. मागही क्षेत्र रक्षण खराब झालेलं आहे. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात दोन धावा पूर्ण झालेल्या आहेत. इथं पुन्हा एकदा दोन धावांची भर पडते ती आनंदवलीच्या संघात.
आणि मला वाटतं आतापर्यंत सिंगल डबल फक्त 9 धावा आलेल्या आहेत. पूर्ण धावा चौकार आणि षटकाराच्या सहाय्याने दिसत आहेत. आणि रोहित आतापर्यंत 43 धावा झाल्या आहेत. पुढचा चेंडू सुंदर असा खेळून काढलेला हा चेंडू लेग साईडच्या दिशेने तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकच धाव मिळते ती रोहितला. आणि हा षटक संपल्याचा इशारा हिरामन बेंडकोळी यांचा. आणि 5 षटका मागे धाव संख्या झाली ती 82 आणि रोहितला 50 धावासाठी फक्त 6 धावांची आवश्यकता. पुढचं समालोचन आमचे बेंडकोळी सर. हॅलो. खूपच आक्रमक फलंदाजी. 82 धावांमध्ये केवळ एका दुक्का फक्त 9 धावा निघालेल्या आहेत. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी ती रोहित कडून. खूपच सुंदर अशी ह्या ठिकाणी फलंदाजी. लेग साईडला टाकलेला हा चंडू पंचांकडे दाद मागत होते. एक धाव मिळालेली आहे लेग बाईची. धाव संख्या झाली आहे ती 83. बाळू एकंदरीत फलंदाजी बघून आपणास काय वाटत असेल की अशाच प्रकारचे प्रत्येक सामने या मैदानावर इथून पुढचे होतील? सर या ठिकाणी मला वाटतं आजचा दिवस सगळ्यांसाठी जो सामना विजयी झाला असेल त्या सामन्यासाठी उत्कृष्ट असा दिवस ठरलेला आहे. हा पुढचा चंडू सुंदर टोलवलेला आहे. येतोय कॉमेंट्री बॉक्स कडे बघूया. हा सुंदर जल टिपलेला आहे. आपल्याला केवळ 5 धावा लागतात 50 पूर्ण गाठायला. 6 धावा लागतात. 6 षटकाराने जर आपली बाळू रोहित हा आक्रमक फलंदाज आहे. फक्त त्याला एक चंडू जरी मिळाला तर तो आपल्या 50 पूर्ण करेल या मैदानावर. कारण अजून 4 चंडूंचा सामना हा या इनिंग मधला बाकी. हाईस आक्रमक फलंदाज दिसतोय. अवंतर धाव मिळते. धाव संख्या झाली ती 84. रिओ व्हाइट बॉल. रिओ बॅटिंग साईडचा होता का? ओके व्हाइट बॉल. सुंदर टोलवलेला लेग साईडला. एक धाव पूर्ण केली आहे ती. बघूया रोहित दुसरी धाव तर घेणार नाही कारण पुढचे 3 चंडू स्वतः खेळणार असणार. 3 मध्ये एक जरी षटकार आला तरी त्याचे 50 होईल आणि वैयक्तिक संघाची धाव संख्या पण अधिक होण्यास मदत होईल. वसंतचा हा चंडू. सामना करतोय तो रोहित.
ही सुंदर खेळून काढलेला आहे, सुंदर अशी समजदारी पूर्ण फलंदाजी। ठिकाणी थोडीशी मिसफील्ड झाली आणि दोन धाव घेण्यात यश आले, धाव संख्या झाली ती 87। धाव झाले या मैदानावर, याच मैदानावर 108 धावा झालेले आहेत। 87 धावा आतापर्यंत ह्या ठिकाणी या संघाने मारलेले आहेत। बघूया पुन्हा दोन धावा घेण्यात यश आले, तिसरी धाव घेण्यासाठी फलंदाज थकलेला आहे तो रोहित। एकशे आठ धाव, अठ्ठ्याऐंशी धावा झालेल्या आहेत। बाळू रोहित हा खूपच थकलेला दिसतोय, कसं वाटतंय याबद्दल? मला वाटतंय त्याला या चेंडूवरती चौकार तरी मारावा लागणार आहे। आणि उत्कृष्ट असा टोलवलेलं चेंडू, बघूया तीन धावा लागताय त्याला, तीन धावा घेतोय की नाही। परंतु आणि दोन धावा, एकोणपन्नास झाल्या रोहितच्या, एक धावासाठी खूप मेहनत घेतली। करून 90 धावा केलेले आहेत, 91 धावांचं आव्हान दिले ते त्र्यंबकेश्वर संघाला। या ठिकाणी खूपच आक्रमक फलंदाजी केली आहे त्या ठिकाणी, आणि 91 धावांचं असं तगड आव्हान दिलेले आहेत ते त्र्यंबकेश्वर संघाला। चला क्षेत्ररक्षण लावा, क्षेत्ररक्षण लावायचं। या ठिकाणी रवळगाव संघाचा कर्णधार आणि आडगाव संघाचा कर्णधार पुढील नाणेफेकीसाठी लगेच संपर्क साधायचा। भास्कर काय, चला क्षेत्ररक्षण लावा। चला 49 धावा झाल्या त्या रोहितच्या, सत्यमने लगातार तीन षटकार मारलेले होते, सुंदर फलंदाजी ती सत्यमची। आडगाव, आडगाव संघाचा कर्णधार, आडगाव संघाचा कर्णधार कुठे? चला या नाणे फेकल्या, नवीन बॉल
आमचे साउंड सिस्टीम वाले बापू भाऊ मुंडे यांचं आगमन झालेलं आहे. खूप सुंदर या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि हे सगळं दिसतंय हे आमच्या बापू भाऊंचं मेहनतीचं सहकार्याबद्दल मी त्यांचे खरोखर ऋण व्यक्त करतो. नाणेफेकीचा कौल मला वाटतं रवळगाव संघाकडे गेलेला आहे. गोलंदाजी स्वीकारलेली त्यांनी आणि आडगाव संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले. पुढील सामना हा आडगाव विरुद्ध रवळगाव. आता हा आनंदवली विरुद्ध त्र्यंबकेश्वर. सर या ठिकाणी फलंदाजी बघता तुम्हाला कसं वाटतंय? फलंदाजी तर खूपच आक्रमक दिसली. त्यात रोहित सत्यम सारखे फलंदाज लगातार तीन तीन षटकार मारणारे फलंदाज. आणि मला वाटतंय सर ही सुरुवात फक्त सत्यम पासून सुरू झालेली आहे. सत्यमने खणखणीत तीन षटकार मारले होते परंतु चौथ्या चेंडूवरती त्याला त्रिफळात चित केले. फलंदाजीसाठी सज्ज रवीचा चेंडू. हाही चकवलेला चेंडू परंतु खराब क्षेत्ररक्षण, खराब यष्टी. एक धाव बाईच्या स्वरूपात आणि यापुढचं समालोचन करतील मीनानाथ भेंडकोळी. पुढचा चेंडू रवीचा सामना करतोय फलंदाज. उंच ठेवलेला हा चेंडू आणि नक्कीच षटकार असणार. सहा धावांची भर पडली आहे. कमांड डीजे. उत्कृष्ट अशी फलंदाजी बघायला मिळतीये ती अक्षय कडून. नावाप्रमाणेच हा नावाजलेला फलंदाज अक्षय कोरडे उत्कृष्ट असा टोलावलेला षटकार. आई सुंदर चंडू, निर्दोष चंडू. तीन चंडू मध्ये सात धाव झाले आहेत आतापर्यंत. लेट करंट लागले. ओके हा सुंदर चंडू. त्यात चांगलं शतरक्षण केलेलं आहे गोलंदाजाने. एक धाव वाचवली आहे ती आपल्या संघासाठी. पाचवा चंडू खूपच बाहेरून टाकलेला. अवांतर धाव मिळते. धाव संख्या झाली ती आठ. चार चंडू चमबडल्या. धाव संख्या झाली ती आठ. आई सुंदर टोलावलेला आहे. बघूया क्षेत्ररक्षणापासून हा
सुंदर शतरक्षण तितकी उत्कृष्ट फेकी आणि एका षटकाच्या मोबदल्यात धाव संख्या झाली ती 13। धाव आलेले आहेत, मला वाटतं 15च्या आसपास प्रत्येक षटकाला धाव संख्या पाहिजे। या पहिल्या षटकात 13 धाव आलेले आहेत। चंडू मध्ये टाका भाऊ, एका षटकाच्या मोबदल्यात धाव संख्या झाली ती 13। साधारणतः 15च्या सरासरीने धाव संख्या उभी करावी लागणार आहे। प्रत्येक षटका मागे 15 धावा। सुंदर प्रयत्न करतायत ते त्र्यंबकेश्वर संघाचे वाल्मिक बॉईज त्र्यंबकेश्वर, अक्षय कोरडे आणि योगेश घागरे, ही दोन्ही सलामीची जोडी एका षटकात 13 धावा उभ्या केल्या आहेत। बघूया पट्टीवर ठाण मांडून राहिला तर 5व्या षटकातच हा सामना पूर्ण त्र्यंबकच्या बाजूने झुकवेल, कारण एकंदरीत अनुभव असेल ह्या फलंदाजावर। खेळताना 2 लगातार षटकार आलेले, 2 चंडूत 12 धावा। खेळतोय तो अक्षय, आई सुंदर टोलावण्याचा प्रयत्न, बॅटला कट लागून गेलेला एसटीच्या मागे। अक्षय पीच वर पूर्ण ठाण मांडून उभा आहे ढाण्या वाघासारखा। 2 लगातार षटकार मारलेले आहेत, धाव संख्या झाली ती 26। खराब शतरक्षण तंगडीच्या फाडीतून सीमारेषा पार। खराब शतरक्षण झालेले, कारण गोलंदाजाला पहिले 2 षटकार बसलेले होते। गोलंदाजाने आपल्या लेंथ मध्ये थोडासा बदल केला। चंडू आला घेरे दादा बाळू, गोलंदाजाने आपल्या लेंथ मध्ये बदल केला, परंतु शतरक्षणाने साथ दिली नाही। 1 धावाची गरज होती, त्या ठिकाणी 3 धाव आलेले आहेत आणि धाव संख्या झाली ती 30। बघूया आणि हाई धावा टाकतायत, 36 धावा झाले आहेत। हाही सुंदर टोलावल्याचा प्रयत्न,
आणि निर्धावाचा चंडू पंचायांचा षटक संपल्याचा इशारा। सुंदर फलंदाजी या ठिकाणी बघायला मिळालेली ती त्र्यंबकेश्वर कडून आणि या ठिकाणी आनंदवली संघाकडून पण। दोन षटकाच्या मोबदल्यात धाव संख्या झाली ती 36। खूपच मनोरंजक परिस्थितीत हा सामना। 36 धावा झाले आहेत। पहिल्या षटकात 13 धावा, दुसऱ्या षटकात 23 धावा। दुसऱ्या षटकात चांगला चोपून काढलेले अजयला अक्षयने दोन षटकार मारलेले होते। त्यानंतर योगेशने एक षटकार आणि एक चौकार मारलेला आहे। या ठिकाणी तिसरा षटक घेऊन येतोय तो रोहित। रोहितचा हा पहिला चंडू असणार आहे। सामना करतोय तो अक्षय। चांगल्या प्रकारे टोलावलेला आहे आणि ह्या ठिकाणी मेजर झालेला आहे। 4 धावा 4। खूपच खराब सत्यम। सुंदर असा हा फलंदाजीचा नमुना तो अक्षय कडून। सगळीकडे पाणी आहे, त्याच्यामुळे प्रत्येक बॉल गेला का पाण्यात जातो। एवढं शॉट कर हॅलो रोहितचा हा दुसरा चंडू। पुन्हा एकदा सामना करणार आहे तो अक्षय। बोलू नका रे दादा। सुंदर अस शतरक्षण। धाव संख्या झाली 41। मीनना दोन्ही संघांचे आक्रमक फलंदाज। या ठिकाणी सामना शेवटच्या चंडू पर्यंत जाईल यात संशयच नाही। हो सर, दोन्ही संघाकडून फलंदाजी बघायला मिळते। इकडे रोहितने नॉट आउट 49 दावा केलेले आहेत आणि आता त्र्यंबकेश्वरची सलामीची जोडी आतापर्यंत ठाम उभी आहे। बघूया आपल्या संघासाठी ते पण चळवळ करतायत। या ठिकाणी अक्षयचं खूप मोठं योगदान आहे त्यांच्या संघासाठी। योगेश प्रत्येक चंडू आपल्या पद्धतीने खेळून अक्षयला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करतोय आणि रोहित पण आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय। बघूया आणि अक्षयची ह्या ठिकाणी विकेट गेलेली आहे। सुंदर यष्टी मागे झेल टिपलेला आहे। या ठिकाणी महत्वपूर्ण बळी रोहितला घेण्यात, चौथ्या चंडू मध्ये रोहितला घेण्यात यश आलेले आणि जो अक्षय अतिशय
जबरदस्त फलंदाज म्हणून गणला जातो त्र्यंबकेश्वर संघाचा। अक्षय कोरडे हा बाद झालाय, जेलबाद झालाय, 29 धावा काढून चांगले योगदान दिले आपल्या संघासाठी अक्षय कोरडेने। जातोय तो दिनकर। पाचवा चंडू दिनकर बेनकोई साठी टाकतोय तो रोहित। क्षेत्ररक्षक मध्ये आणि हा त्रिफळा चीज झालाय तो दिनकर बेनकोळी। पहिल्या चीज झालाय दिनकर बाद झाल्यानंतर येतोय तो कुमार झोले। रोहितचा शेवटचा चेंडू असणार आहे। शेवटचा चेंडू अठ्ठेचाळीस धावा झाले आहेत। आतापर्यंत धावसंख्या झाली ती 48। उत्कृष्ट अशी फलंदाजी, 18 चेंडू मध्ये 43 धावा लागतायत। उत्कृष्ट अशी फलंदाजी खेळतोय तो कुमार आणि योगेश। मला वाटतंय आतापर्यंतचे सामने खूपच असे रोमांचकारी सामने झालेले आहेत आणि बघूया या सामन्यामध्ये कोणता संघ विजयाच्या वाटेकडे जातोय तो। खूपच अशी आक्रमक फलंदाजी दोन्ही संघांमध्ये झालेली दिसते आणि बघूया प्रगतीपथावर धावसंख्यांचा डोंगर। स्वप्नील आपलं षटक घेऊन येतोय तो स्वप्नील। बघूया खूपच असा रोमांचकारी सामना आपण घर बसल्या बघू शकतोय। ग्रामीण टेनिस स्पर्धा
आणि हाही चेंडू चकवलेला परंतु निर्धाव असा चेंडू खूपच असं. हा सामना आपण ग्रामीण टेनिस क्रिकेट स्पर्धा या वेबसाईट वर बघू शकतोय. पुढचा चेंडू चांगल्या हात प्रकारे चकवलेला चेंडू परंतु चोरती धाव बाईच्या स्वरूपात धाव संख्येत भर पडते. धाव संख्या झाली होती 49. उत्कृष्ट अशी खेळी दोन्ही संघांमधून. बघूया गोलंदाज विजयाच्या वाटेकडे जातोय की फलंदाज टाकतोय तो स्वप्नील. आतापर्यंत त्याने दोन चेंडू असे टाकलेत की फलंदाजाला त्याने चकून काढलेत. आणि बघा डावखुरा हाताचा फलंदाज चमकला तर चमकलाच नाही तर. आणि याच फलंदाजाने पहिल्याच चेंडूवरती षटकार मारलेला आहे आणि तो अजूनही तांबटीमध्ये शोधताय. बघूया डावखुरे हाताचा फलंदाज नक्कीच चमकतो. आणि चमकण्याआधीच चकून काढलंय त्याला निर्धाव टाकलेला चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी नामांकित अशी गोलंदाजी डावखुरे हाताच्या फलंदाजाला चकवलेला चेंडू त्या गोलंदाजाचा. बघूया पुढचा चेंडू. आणि चांगल्याच प्रकारे टोलवलेला चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात परंतु आपल्या संघासाठी नक्कीच दोन धावा वाचवल्यात. धाव संख्येत भर पडते. धाव संख्या झाली होती 51. 14 चेंडू मध्ये 40 धावा. उत्कृष्ट अशी फलंदाजी दाखवावी लागेल डावखुरी हाताचा फलंदाजाला तरच विजयाच्या वाटेकडे. बघूया पुढचा चेंडू चांगल्या हात प्रकारे टोलवण्याच्या नादात परंतु कट शॉट ऑफसाईडला गेलेला चेंडू. एकच धाव. मला वाटतं गोलंदाजाने चांगल्याच प्रकारे गोलंदाजी केली ती आपल्या संघाकडून. शेवटचा चेंडू. आतापर्यंत त्याने 5 चेंडू टाकले आहेत आणि 4 धावा दिल्या आहेत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी बघण्यास मिळतीये. बघूया या चेंडूवरती षटकार जातोय की चौकार. आणि नक्की टोलवलेला चेंडू सीमा. तर या मते तुला 91 धावांचं आव्हान कसं वाटतंय? होऊ शकतंय मोहन, कारण त्र्यंबक किशोर कडून सुद्धा फलंदाज बघायला मिळतात. जो येतो तो चौकार आणि षटकार मारतोय. जो येतो तो चौकार आणि षटकार मारतोय आणि नक्कीच आपला संघ हळूहळू विजयाच्या वाटेकर ओढतोय. कारण आपल्या ग्राउंडवर ह्या धावा काहीच नाही. जसं खेळलं तसं खेळता येतं आणि पुरेशा गोलंदाजाला साथ मिळत नाही या ग्राउंडवर. पुन्हा एकदा डावखुरे हाताचा फलंदाज गोलंदाजीसाठी येतोय तो रोहित आपल्या संघासाठी. बघूया 12 चेंडू मध्ये 33 धावा पार करतायत की नाही.
बारा चेंडू मध्ये 33 धावांची आवश्यकता। त्र्यंबकेश्वर संघाला पुढचा चेंडू डावखुरी आताचा फलंदाज आणि ऑफ साइडला मारलेला हा चेंडू डायरेक्ट फळीवर आपटलेला हा चेंडू, परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळते ती फलंदाजाला। आणि आता 11 चेंडू मध्ये 32 धावांची गरज, धाव संख्या झाली ती 59, एक चेंडू झालाय आतापर्यंत, 11 चेंडू बाकी आता आणि धावा लागतायत 32। पाचव्या षटकातला दुसरा चेंडू आणि मला वाटतं योगेश हा सलामीचा फलंदाज, त्याने आतापर्यंत मला वाटतं फक्त 14 धावा केलेल्या आहेत। पुढचा चेंडू सुंदर असा तिरफळाचित केलेला आहे त्या योगेशला, सलामीचा फलंदाज होता परंतु त्यांनी आपल्या दोन चेंडू झाले आतापर्यंत, एक धाव दिलेली आहे आणि एक गडी बाद केलेला आहे त्या रोहितने। उत्कृष्ट अशी गोलंदाजी बघायला मिळते ती आनंदवली संघाकडनं, तितकीच चांगली फलंदाजी पण बघायला मिळते त्र्यंबकेश्वर संघाकडनं। 10 चेंडू बाकी आहेत अजून, पुढचा चेंडू रोहितचा, सामना करतोय केशव आणि मारण्याच्या प्रयत्नात, परंतु केशवला काही खेळता आलेलं नाही, सरळ यष्टी रक्षकाच्या हातात निर्धाव असा हा चेंडू। 3 चेंडू टाकलेले आहेत आतापर्यंत, एक धाव दिलेली आहे आणि एक गडी बाद केलेला आहे त्या रोहितने। उत्कृष्ट अशी गोलंदाजी ती रोहितची, तितकीच चांगली फलंदाजी ती रोहितची पण। रोहितने नाबाद 49 धावा केलेल्या आहेत आपल्या संघासाठी। पुढचा चेंडू अख्खू टप्प्याचा चेंडू मारण्याच्या प्रयत्नात, फलंदाजाला काही खेळता आलेला नाही, पायाला लागून गेलेला हा चेंडू, एक चोरटी धाव घेतलेली आहे। 4 चेंडू झाले आहेत आतापर्यंत, त्याचबरोबर धाव संख्या झाली आहे ती 60। 8 चेंडू मध्ये 31 धावांची आवश्यकता, आणि जर त्र्यंबकेश्वर संघाला जिंकायचं असेल तर चौकार आणि षटकारांची गरज आहे, कारण आता 8 चेंडू मध्ये 31 धावा लागतायत। पुढचा चेंडू टोलावून काढलेला हा चेंडू, क्षेत्ररक्षण तिथं उभे आणि चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण, दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात आणि धाव बाद झाले। रोहितचा शेवटचा चेंडू, पाचव्या षटकातला शेवटचा चेंडू, सामना करतोय रवी आणि पायाला लागून गेलेला हा चेंडू, एक धाव, त्याचबरोबर धाव संख्या झालेली आहे ती 62।
सहा चेंडू मध्ये 29 धावांची आवश्यकता, पूर्णपणे सामना आनंदवलीच्या बाजूने झुकलेला आहे. बघूया सहा चेंडूत 29 धावा पार करतोय की नाही त्र्यंबकेश्वर संघ. अरे तू बाळा आता शेवटचे बोल बोल बाळा. अरे वळगेरे माणिक. आणि हा तिरपा चित झालाय. सुंदर गोलंदाजी ती. या ठिकाणी आता प्रत्येक चंडूवर षटकार लागणार आहे जिंकण्यासाठी. ठिकाणी अक्षयने खूप चांगलं योगदान दिलं आपल्या संघासाठी 29 धावांचं. आणि हा बघूया झेल होतोय का. धाव संख्या झाली आहे ती 66. 66 धाव संख्या झाली. दोन चंडूंचा सामना बाकी. धाव संख्या 66. खूपच सुंदर अशी ह्या ठिकाणी पूर्णपणे ह्या ठिकाणी सामना हा आनंदवली संघाकडे झुकलेला आहे. आई सुंदर टोलावलेला चेंडू.